ॲटॉमिक हॅबिट्स म्हणजे खूप लहान सवय, ज्या असतात तर लहान पण त्या सवय आपल्या पूर्ण लाईफवर खूप जास्त प्रभाव टाकतात, मग ती सवय चांगली असू की वाईट त्याचा परिणाम होतोच. पण सवय लागतात कशा आणि आपण नेमकं कोणाकडून सवय घेतो हे तुम्हाला माहीत नसणार. आजच्या व्हिडिओत हेच बघूया की आपल्या न कळत आपण कोणाला फॉलो करत असतो आणि कोणाकडून सवय घेतो. ॲटॉमिक हॅबिट्स हे जेम्स क्लिअर यांचं पुस्तक आहे, ज्यात त्यांनी चांगल्या सवयी कशा बनवायच्या आणि आपल्या वाईट सवयी कशा घालवायच्या हे सांगितलं आहे. हॅबिट्स या विषयावरचं हे सगळ्यात पॉवरफुल पुस्तक आहे, जे गोल्सवर फोकस करण्यापेक्षा सिस्टमवर फोकस करण्याबद्दल खूप छोटे पण प्रभावी चेंज करण्याबद्दल शिकवतं. आजच्या व्हिडिओत या पुस्तकातला फक्त एक पॉईंट बघूया जो मला पर्सनली खूप जास्त आवडला. या व्हिडिओमध्ये आपण दोन गोष्टी बघूया, एक म्हणजे आपल्याला लागणाऱ्या चांगल्या किंवा वाईट सवयीमागे कुणाचा हात असतो, आणि दुसरी गोष्ट म्हणजे चांगल्या ॲटॉमिक हॅबिटसाठी आपण काय करायला पाहिजे. तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया. माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे, त्यामुळे त्याला एकटं राहण्यापेक्षा लोकांमध्ये मिसळून राहायला आवडतं. म्हणून तर आपले पूर्वज अश्मयुगापासून एकत्र टोळी करून राहतात. आपल्या सुरुवातीच्या सवयी आपण निवडलेल्या नसतात, तर आपल्याला त्या दुसऱ्या लोकांना फॉलो केल्याने, त्यांचे अनुकरण केल्याने लागतात. बेसिकली आपण तीन प्रकारच्या लोकांचे अनुकरण करतो आणि आपलं व्यक्तिमत्वही याच लोकांमुळे डेव्हलप होतं. तर चला बघूया आपण कोणाचे अनुकरण करत असतो. एक, आपल्या जवळचे लोक म्हणजेच फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर्स. आपल्या जवळचे लोक सतत आपण ज्यांच्या सोबत असतो त्यांच्या वागणुकीचा आपल्यावर खूप प्रभाव पडतो. तुमच्या बेस्ट फ्रेंडला जर सिगारेट ओढण्याची सवय असेल तर याचे खूप जास्त चान्सेस आहेत की तुम्हालाही सिगारेट ओढण्याची सवय लागेल. आपण ज्यांच्या जितके जास्त जवळचे असतो त्यांच्या सवय आपण तेवढ्या फास्ट फॉलो करत जातो. त्यामुळे तुम्हाला जास्त मेहनत न करता चांगल्या सवय लावून घ्यायच्या असतील तर अशा मित्रांसोबत जास्त वेळ घालवा जे तुम्हाला ग्रो व्हायला मदत करतील. जसे की तुमच्या एखाद्या मित्राला पुस्तक वाचण्याची किंवा जिमला जाण्याची आवड असेल तर त्याच्यासोबत राहून तुम्हाला जिम किंवा पुस्तक वाचायला आवडायला लागेल, जे की एक चांगली सवय आहे. दोन, बहुसंख्यांचे अनुकरण. आपल्या सवयी आपल्या विचारांवर सगळ्यात जास्त प्रभाव या गटाचा पडतो. सोसायटी, समाज, धर्म हे यात येतात. एखादी गोष्ट खूप जास्त लोक खरी मानत असतील तर आपण पण ती खरी मानायला लागतो. खऱ्याची बाजू घेऊन एकटं पडण्यापेक्षा बहुसंख्य लोकांचं खोटं आपण मान्य करतो. तुम्ही फ्लिपकार्ट अमेझॉनवर शॉपिंग करत असणार, कोणतेही प्रोडक्ट घेण्या अगोदर तुम्ही काय करता तर त्याचे रिव्ह्यू बघता. दुसरे लोक त्या प्रोडक्टविषयी काय बोलतात हे बघूनच ते विकत घेता, कारण एखादा मोठा गट जे बोलतो ते आपण खरं मानतो. समाजातल्या रीती धर्मनियम हे यातूनच निर्माण झाले. तुमच्या सवयी आणि मेंटॅलिटी बनवण्यास सगळ्यात जास्त या गटाचा हात असतो. त्यामुळे बहुसंख्य लोकांना फॉलो करण्या अगोदर हे खरंच विश्वासपूर्ण आहे का याचा तुम्ही नक्की विचार करू शकता. तीन, मान्यवरांचे अनुकरण. आपल्याला मोठ्या लोकांचे सेलिब्रिटीज यांचे खूप जास्त अट्रॅक्शन असते. त्यांच्यासारखाच मान पैसा प्रतिष्ठा आपल्याला पण मिळावी असं आपल्याला वाटतं आणि त्यासाठी आपण नकळत अशा लोकांना फॉलो करत जातो. म्हणून तर मोठमोठ्या कंपन्या अशा सेलिब्रिटींना आपल्या ॲडमध्ये घेतात, कारण त्यांना खूप लोक फॉलो करत असतात. आता ही गोष्ट चांगली पण आहे आणि वाईट पण, ते डिपेंड आहे तुम्ही कोणाला आपला आदर्श मानता यावर. यशस्वी लोकांचं अनुकरण करणे, त्यांच्या सवयी फॉलो करणे चांगली गोष्ट आहे, पण तुम्ही जर नेगेटिव्ह कॅरेक्टरच्या लोकांना आपला आयडियल मानत असाल तर तुमच्या सवयी पण तशाच नेगेटिव्ह असतील. त्यामुळे चांगल्या सवयीसाठी तुमची निवड पण चांगली असायला पाहिजे. या तीनही प्रकारच्या लोकांकडून तुम्ही सवयी घेता आणि याच सवयी तुम्हाला तुमचं भविष्य घडवायला मदत करतात. त्यामुळे तुम्ही कोणासोबत आपला वेळ घालवता हे महत्त्वाचं असतं. आता तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबरला तर तुम्ही चेंज नाही करू शकत, मग काय करणार? तर त्यासाठी एक ऑप्शन आहे, तुम्हाला आवडतं त्या फील्डमधल्या ग्रेट लोकांना तुम्ही सोशल मीडियावर फॉलो करू शकता. सोबतच नॉलेज मिळवून देणारे, तुम्हाला ग्रो करायला मदत करणारे फेसबुक, इंस्टाग्राम पेजेस, यूट्यूबचे चॅनल्स तुम्ही फॉलो करा, ज्यामुळे तुम्ही ऑनलाईन का असना पण चांगल्या लोकांशी कनेक्ट होता. आणि अजून पण केलं नसेल तर आपल्या बुकशेल्फ मराठी चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या. तुम्ही आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप आणि टेलिग्रामवर पण फॉलो करू शकता, कारण आम्ही पण तुम्हाला एक चांगली सवय म्हणजेच तुमच्यात पुस्तक वाचण्याची आवड निर्माण करायचा प्रयत्न करत असतो. सगळ्या सोशल मीडिया हँडलच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळतील. तर हा छोटासा व्हिडिओ जो जेम्स क्लिअर यांच्या ॲटॉमिक हॅबिट या पुस्तकावर आधारित होता, मला पर्सनली हे पुस्तक बऱ्यापैकी आवडलं, तुम्ही ते नक्की वाचा. या व्हिडिओत मी एकच छोटासा पॉईंट कव्हर केला आहे, बाकी महत्त्वाचे पॉईंट तुम्ही या पुस्तकात वाचा. हा वेगळ्या प्रकारचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. थोडा आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड आणि फॅमिली मेंबरना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करून घ्या. भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.